हिंदूंनी मंदिरात दान केलेलं फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे असं विश्व हिंदू परिषदेने म्हटलंय. मी ऐकलेलं पुढे काँग्रेसची कुठंतरी मराठवाड्यात कोंडी होती, कारण की काँग्रेसचे नेते कुठकुठंतरी कमकुवत आहेत. मोठे जे पद आहे ते सगळे विदर्भात दिले आहे अशी सध्या बोललं जात आहे. मला माहित नाही. नगरमधल्या संदर्भाला तुम्ही 13 तारखेला सभागृहामध्ये बोलले होते की त्या गावातील महिला सरपंचाला ओबीसीच्या बैठकीला आले म्हणून बाहेर काढलं जातं वगैरे, त्या संदर्भाला बच्चू कडूंनी सांगितलं की बा जो तुम्ही विषय सभागृहात मांडला तो पूर्णतः खोटा आहे. वर्तमानपत्रात सुद्धा आलं, ते सगळं त्या समाज माध्यमावर सुद्धा त्यांच्या बोर्डवर कसं काळं फासलं गेलं, सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ना, त्याच्या क्लिप्स आलेल्या आहेत. सगळ्या तिन्ही माहितीतले तिन्ही पक्षातील सध्या जे आहे जे सध्या महाराष्ट्रात मंत्री आहे त्यांना लोकसभेत उतरवण्याची तयारी आहे. भाजपमध्ये होत आहे, शिंदे गटातही होत आहे, अजितदादांसोबत तुमच्या गटातही होणार आहे. काही नावं आहे का तसे चर्चे? अजितदादांना विचारा. सुनील शुक्रिया आता मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि तुम्ही म्हणालात की ते माजी न्यायमूर्ती जरांगे पाटील यांच्या पायावरती जाऊन बसले होते, तर ते न्याय देतील का? मला स्वतःच वाटतं, माझं मत आहे ते. ब्राह्मण समाजासाठी आता परशुराम महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे, पण ठीक आहे ना, ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा जे गरीब आहेत त्यांना सुद्धा वाटतं की आम्हाला सुद्धा अशी काही आर्थिक मदत सहाय्य मिळालं पाहिजे, त्यामुळे त्यांची ती मागणी होती. तर ती काल मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळे स्वतः होतो, म्हणजे ठीक आहे ना, आपण वेगवेगळ्या लहान लहान घटकांसाठी जसे महामंडळ करून तिथल्या जे काही नवीन नवीन मुलं उद्योजक बनू पाहतायत, उद्योगधंदा करू पाहतायत, तर अशा लोकांना किंवा शिक्षणासाठी सुद्धा मदत द्यायची असेल तर द्यायला पाहिजे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काही हरकत नाही. मुस्लिम समाजही आरक्षण मागत आहे अशा पद्धतीचं सध्या पाहायला मिळत आहे. ओबीसीतून आरक्षण द्यायचं ते म्हणत आहे. ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण काही नाही असं आहे. ओबीसींना जे जिथे खाटीक म्हणतो आम्ही तिथे त्यांना तिथे कुरेशी म्हणतात, जिथे आम्ही कासार म्हणतो तिथे त्यांना मणियार म्हणतात, आम्ही जिथे त्यांना माळी म्हणतो तिथे त्यांना भगवान म्हणतात. तर असे जे सगळे घटक जे आहेत मुस्लिम समाजामध्ये त्यांना ह्या आरक्षणामध्ये घेतलेलं आहे. सर हिंदीत हाच प्रश्न, मुस्लिम समाज भी मांग कर रहा है कि उनको ओबीसी में आरक्षण दिया जाए, कुछ समाज उनमें से कुछ जातियों को मिल रहा है, कुछ जातियों को नहीं मिल रहा है? अरे भाई सबको मिला है, वो सब लोग जो है जा सकते हैं आयोग के पास और कह सकते हैं कि भाई हम भी जो है पिछड़े हैं, इनको मिलता है, अभी मिल ही रहा है. अभी भी शब्बीर अंसारी साहब जो हमारे साथ भाषण करते हैं तो स्टेज पर आकर उनको पूछो. सुनील शुक्रे जे चर्चेला तिथे जनांगेंसोबत गेलेकडे गेले होते तेव्हा तुम्ही म्हणाले होते की ते न्यायाधीश त्यांच्या जवळ जाऊन बसले, पायाशी बसले, आता तेच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष पण त्यांना दिले. त्याच्यावर मी काय बोलणार, आता मी सांगितलं बोल, ते तुम्ही ठरवायचं. धन्यवाद. तर कुठेतरी सरकारला नियंत्रणात आणण्यासाठी अपयशी ठरतंय कुठेतरी, ते तुम्ही ठरवायचं. मी जे बोललो त्याचा इन्फरन्स काय करायचा काढायचा ते तुम्ही बघा. काल धस असे म्हणाले की मास्टर माइंड नव्हतंच कोणी बीडच्या घटनेमध्ये. मास्टर माइंड कसं नव्हतं, मी स्वतः तिथे गेलो, त्यावेळी लोकांनी सांगितलं कोड नंबर दिले होते प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी हल्ले करायचे, मग ते घरं असतील, शैक्षणिक संस्था असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शरद पवार साहेबांचं त्या गटाचं ऑफिस असेल, हॉटेल असेल, या सगळ्या कोड नंबर्स होते आणि त्याच्यावरून ते बोलायचे. एक नंबर झाला आता 15 नंबरवर येतो आहे अमुक तमुक. मी तिथे गेल्यावर प्रत्यक्ष दुसरा तिसरा दिवशी मला असं वाटतं हे सगळं मी पाहिलं ऐकले स्वतः. आणि मला सांगा असं काय एकदम उठाव होतो का? एखाद्या ठिकाणी होईल बरोबर वेळेवर 1 2 3 4 5 आणि नेमके लोक पकडले गेले. एक प्रकाश सोळंके आणि ते फक्त एवढंच बोलले होते या तुमच्या काय समाज माध्यमावर की बाबा रे ते ह्यात सगळ्यांना काय सगळ्यांना आरक्षण मिळत नाही असं, 1-2% आरक्षण मिळतं आहे, नोकऱ्या कुठं
एवढंच ते बोलले, म्हणून त्यांच्यावर राग. बाकी सगळे जे आहेत हे मागासवर्गीय आहेत. फडणवीस अजित दादा तुम्हाला या सगळ्या विषयात साथ देत आहेत आणि पाठी उत्तर देऊन झाले माझं. माझ्या नादी लागू नको नाही तर उरलेले किस्से घडतील असं आत्ता जरांगे पाटील तिथे बसलेले आहेत, प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे तिथे बोलले. काय म्हणाले? माझ्या नादी लागू नको नाही तर राहिलेले किस्सेही घडतील. तुमचं नाव नाही घेतलं, उद्देशून लोक तुमच्याकडे आहे आणि मराठा समाज जो कोणी बोलला असेल त्याला म्हणा तू काय, मी फार मोठे मोठे लोक अंगावर घेतलेले आहे, तू किस झाड की पत्ती आहे. तुम्ही जे सांगता तुम्ही झुंडशाही आणि दादागिरी शब्दाचा प्रयोग केला, तुम्ही हेही बोललात की तुम्ही पूर्ण मराठा समाजाचे विरोध नाही मात्र जे लोक झुंडशाही करत आहे ही सरळ सरळ तुम्ही ब्लॅकमेलिंग म्हणणार का सरकारला ज्या पद्धतीने 24 तारीख मग 17 तारीख ही ब्लॅकमेलिंग म्हणजे काय? तेच आहे ना, ब्लॅकमेलिंग आणि वेठीस धरायचं काम. बरं आता सरकार 3-3 न्यायमूर्ती बसवलेले त्याच्यावर चर्चा करायला, तर वेळ द्या, जी काही प्रक्रिया पूर्ण करायची ते करतील. नाही एवढ्या तारखेतच झालं पाहिजे तेवढ्या तारखेतच झालं पाहिजे. वा, मराठा समाजाला आव्हान करणार का या ब्लॅकमेलिंगला त्यांनी बळी पडून? माझं म्हणणं मराठा समाजाला एवढंच आहे की आतापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुद्धा या नागपूरच्याच पत्रकारांना सांगितलं होतं विचारल्यावर की हा जो महाराष्ट्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे हा महाराष्ट्र मराठ्यांचा नाही मराठी भाषिकांचा होणार आहे. आणि त्यानंतर अनेक आपले सगळे लोक जे आहेत मराठा समाजाचे वेगवेगळ्या पदावर राहिले, मुख्यमंत्री राहिले. मी त्या दिवशी हाऊसमध्ये वाचून दाखवलं, सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याचा उल्लेख केला की अनेक मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनीही जे त्यांच्यावर जे आरोप केले जातात की त्यांनी मराठा समाजाचा समावेश केला नाही मागासवर्गीयांमध्ये, असे जे आरोप केले जातात ते चुकीचे आहेत. उलट त्या सर्व मराठा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी त्यांच्याकडे असलेली माहिती, त्यांचं बुद्धिचातुर्य, समंजसपणा याचं कौतुक केलं की त्यांनी तो योग्य निर्णय घेतलेला होता. मग असं जर आहे आणि मराठा समाजाला आरक्षण वेगळं देण्याचे प्रयत्न सुरू आहे, आमचा त्याला पाठिंबा आहे, मग अशा वेळेला झुंडशाहीला सपोर्ट आपण करता कामा नये. आपापली मतं, 58 मोर्चे लाखो लोकांचे निघाले शांततेने, त्यातून या प्रयत्नाला सुरुवात झालेली आहे, उशीर होतो आहे पण थांबायला पाहिजे. पण झुंडशाहीला जर आपण आमंत्रण दिलं, सपोर्ट जर केला तर राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही म्हणालात होतात की तुमच्यावर हल्ला होऊ शकते अशी भीती तुम्ही व्यक्त केली, त्या संदर्भात काही पुरावे का माहिती पोलिसांना? मला भीती नाही आहे काय, आणि पुरावे बिरावे काय मी तुम्हाला सांगणार काय? पोलीस मला सांगणार काही, हे पोलीस कशाला इथे उभे राहिलेले आहेत एवढे सगळे, त्याच्यावर नाही घ्या. प्रश्न विचारताना जरा व्यवस्थित विचारा काय. आणि मला पुरावा माहिती असतं की तुम्हाला गोळी मारणार असेल तर तुला मी आताच पकडलं असतं ना. पण जे काही इनपुट्स असतात पोलिसांच्या SID च्या त्यातून जे काही बाहेर बातम्या आलेल्या त्यातून मलाही कळलं त्यांनाही कळलं, मी स्वतः पाहिलेलं आहे आणि बंदोबस्तसुद्धा वाढवलं. आणि समाज माध्यमावर जे आहे काय फिरतच होतं ना 24 तारखेला या घरावर आणि कॉलेज. मराठा तुमचे प्रश्न संपलेले आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजीराजेंनी दिल्लीमध्ये बैठक बोलवली आहे, पवार साहेबांसह गडकरी साहेबांसह सगळ्यांना निमंत्रण त्यांनी दिलं राज्यसभेच्या आणि लोकसभेच्या सर्व खासदारांना. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अशा सभा शांततेनं बोलवण्याचं आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. तू करा ना सगळं, तो अधिकार वापरा. झुंडशाही करण्याचा अधिकार नाही, कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. हिंदूंनी मंदिरात दान केलेलं फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे असं विश्व हिंदू परिषद मला माहित नाही.
मी ऐकलेलं पुढे काँग्रेसची कुठेतरी मराठवाड्यात कोंडी होती, कारण की काँग्रेसचे नेते कुठेतरी कमकुवत आहेत, मोठे जे पद आहे ते सगळे विदर्भात दिले आहे अशी सध्या बोललं जात आहे, मला माहित नाही. नगर मधल्या संदर्भात तुम्ही 13 तारखेला सभागृहामध्ये बोलले होते की त्या गावातील महिला सरपंचाला ओबीसीच्या बैठकीला आले म्हणून बाहेर काढलं जात आहे वगैरे, त्या संदर्भात बच्चू असाइनमेंट सांगू म्हटलं विदर्भातली पहिली ही सभा आहे आणि ओबीसी बांधव मोठ्या संख्येने त्या ठिकाणी येणार आहे. खरं आहे, उद्या 11 वाजता वर्ध्याला ओबीसी एल्गारची रॅली आहे आणि स्थानिक नेतेसुद्धा आणि राज्यातून येणारे इतर ओबीसीचे नेते हे सगळे त्या रॅलीमध्ये आपली मतं मांडणार आहेत. साधारणपणे आता 2 रॅलीज ज्या आहेत मराठवाड्यात झाल्या, 1 रॅली इंदापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात झाली, आता ही 1 विदर्भात होईल, परवा कोकणात म्हणजे ठाण्यामध्ये ती ओबीसी एल्गारची रॅली आहे, 24 तारखेला अमरावतीची म्हणजे पश्चिम विदर्भाची रॅली होईल, मग त्याच्यानंतर सोलापूर पंढरपूरची किंवा नांदेड अशा अनेक ठिकाणच्या ज्या आहेत वाशिम अशा सगळ्यांच्या मागण्या आहेत. परंतु अधिवेशन पण सुरू आहे आणि एवढ्या सगळ्या ज्या आहेत मोठमोठ्या सभा ताबडतोब घेणं जरा अशक्य होतं, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे, परंतु हळूहळू या सगळ्या सभा रॅलीज आम्ही करणार आहोत आणि याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्रामधील सर्व ओबीसीच्या मागासवर्गीय जेवढे घटक आहेत त्यांना याची जाणीव करून देणं की काय नक्की चाललेलं आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे, तोटा कोणाला होणार आहे आणि तो कशा प्रकारचा होणार आहे, आणि त्याचबरोबर या राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले, लाखो लोकांचे लाखो कार्यकर्ते होते, महिला होत्या, पण कुठेही कायदा हातात घेतला गेला नाही, शांतता झाली नाही आणि त्या भव्य मोर्चे पाहून एकदा पृथ्वीराज सरकारमध्ये आम्ही होतोच, त्यावेळेला एकदा कायदा केला गेला, तो कायदा अडचणीत आल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री असताना दुसरा कायदा केला, तो हायकोर्टापर्यंत टिकला, पुढे सुप्रीम कोर्टामध्ये अडकला, त्याच्यामुळे असं काही नाही की शांततापूर्ण जर आपण या रॅलीज केल्या तर सरकार लक्ष देत नाही असा काही भाग नाही, आतासुद्धा सरकार प्रयत्न करतेच आहे, त्यांनी वेगवेगळ्या न्यायमूर्तींचं जे आहे सल्लामसलत करून काय करता येईल त्याच्याबद्दल विचारविनिमय चालू आहे, परंतु या जरंगेनं जे पोलिसांवर हल्ला करणं, 80-80 पोलिसांना महिला पोलिसांसहित जखमी करणं आणि त्याच्यानंतर जे आपण पाहिलं की बीडमध्ये अनेकांची घरं कार्यालयं हॉटेल्स ही ठरवून पेटवण्यात आली, कट करून पेटवण्यात आले, त्याच्यामध्ये जीवितहानीसुद्धा निश्चित झाली असते, परमेश्वर कृपेने ती सगळी मुलं आणि लोक वाचले, महिला वाचल्या, आणि तेव्हापासून आपण पाहतो आहोत की राज्यामध्ये गावबंदी
होतं काही ठराविक एका काही व्यक्तींना किंवा एका पक्षाच्या लोकांना त्याच्यातून मुक्तता मिळाली त्या गावबंदीतून, ते जाऊ शकले, ते मीटिंग करू शकले. पण जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनासुद्धा आपल्या मतदारसंघात जायचं नाही गावबंदी. अशा प्रकारचं काम करणं, विरोध करणं, अडथळा निर्माण करणं, याला एक महिन्याची सजा आहे 19वा कलम जे आहे आपलं संविधानात. परंतु अख्ख्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. ठिकठिकाणी मतं दिली नाहीत म्हणून लहान समाजांवर हल्ले सुरू आहेत. आता हे सगळं होत असताना आपण पाहतो आहोत, अनेक सभागृहात काय, बाहेर काय, आम्हालाच उपदेश केला जातो आहे की दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतो. म्हणजे आम्ही गप्प बसलो असतो आणि सगळ्या ओबीसींचं जे आहे अशाच प्रकारे जाळपोळ वाटोळं केलं असतं राज्यभर, तर चाललं असतं का? त्याच्याबद्दल हे तक्रार करायची नाही, लोकांसमोर या गोष्टी आणायच्या नाही. म्हणजे त्यांनी कायदा हातात घ्यायचा, त्यांनी जाळपोळ करायची, त्यांनी पिस्तुलाचे बार उडवायचे, बेकायदा पिस्तूल, त्यांना पकडण्यात आल्यानंतर लवकर सोडा म्हणून सांगायचं. जे गुन्हेगार पकडले जळितामध्ये त्यांना असं ताबडतोब सोडा अशी मागणी करायची, सरकारवर दबाव आणायचा, 24 तारखेच्या आतमध्ये करणार नाही तर बघतो, 24 तारखेनंतर छगन भुजबळचा कार्यक्रमच करून टाकतो, 24 तारखेला छगन भुजबळच्या नाशिकच्या घरावर आणि शाळेवर इनडायरेक्टली हल्ला करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं. छगन भुजबळवर स्वतः जीवघेणा करण्यासाठी आमंत्रित करण्यात येतं. छगन भुजबळवर स्वतः जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होणार अशा प्रकारच्या बातम्या पोलिसांमध्ये येत आहेत. हे सगळं तिकडे चालू आहे, इकडे फक्त भाषणं हवी वय असं असं होत आहे, याला आळा घाला असं म्हणणंसुद्धा आता चुकीचं ठरायला लागलं. अर्थात त्याला कारण एवढंच आहे, निवडणुका आहेत आणि प्रत्येकाला वाटतं लोकप्रतिनिधीला की आपल्याला मराठा समाजाची मतं मिळणार नाहीत. ती मतं जर मिळवायची असतील तर छगन भुजबळच्या विरोधात आपण बोललं पाहिजे. आता हे बोलतात की ओबीसीला धक्का न लावता, अरे अगोदर तुम्ही कुणबी सर्टिफिकेट जर चुकीचीच वाटतात वाटेल तेवढी, तर ते आलेत ना आपोआपच ओबीसीमध्ये, धक्का लागला. आणि एवढंच नाही तर ओबीसीमध्ये एकदा आल्यानंतर शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय आरक्षणसुद्धा आपोआपच लागू होणार. म्हणजे आता बंधारे धनगर माळी सुमार एखादा आमचा काय असेल तो विजयंती भटक्या विमुक्त कुठे ग्रामपंचायत कुठे जिल्हा परिषदेला निवडून येत असेल तर याच्यापुढे ते येणं शक्य नाही. कारण एकदा ओबीसीत आला की तो ओबीसीला मिळणाऱ्या सर्व योजना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला तो त्याचा अधिकार निर्माण होतो. हे सगळं असताना जे आहे लोक बोलायला घाबरतात, फक्त आमच्या विरुद्ध बोलायचं. मग त्याच्यामध्ये काही राजकीय असूया आहे, त्याचबरोबर मराठा मतं आपल्याला मिळाली पाहिजेत म्हणून बोलायचं, तर ओबीसीची सुद्धा मतं पाहिजेत म्हणून फक्त बोलायचं की ओबीसीला धक्का न लावता हे सगळं करा. हे सगळं लोकप्रतिनिधी चाललं आहे. एका दुसरे जे आहेत लोकप्रतिनिधी बोललेसुद्धा हे मतांसाठी चाललं आहे तुमचं सगळं, खरं काय ते तुम्ही बोलत नाही, सत्य लोकांसमोर येत नाही हे बोलले काही लोक. पण बहुतांश जे आहेत ते फक्त भुजबळ
मंत्री आहेत असं असताना सुद्धा बाहेर दोन समाजामध्ये रोष पसरवत आहेत, म्हणजे मी गप्प बसलो असतो आणि एक समाज एक तू समाजही म्हणणार नाही, मला पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही, पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही. ही जी झुंडशाहीच्या मार्गाने चाललेले जे लोक आहेत, पण मराठा आरक्षणाचा बुरखा त्याच्यावर पांघरलेला आहे आणि जी काही दादागिरी चाललेली आहे ती आम्हाला पसंत नाही. ठीक आहे, आणि त्याच्या ही भूमिका घेतल्यामुळं जे काही सोसावं लागेल भोगावं लागेल ते भोगण्याची आमची तयारी आहे. आता तुम्ही जरांगेची एक भाषा जी आहे त्याबद्दल आपण बोललेलं, आता नवीन अल्टिमेटम दिलं 17 तारखेपर्यंत सरकारने काय ते सांगावं, नाहीतर आमच्या आणि सरकारचा संबंध आहे, आणि 17 तारखेला अंतरवली सराटीमध्ये मोठी बैठक बोलली आणि पूर्ण समाजाला तिथे येण्याचं आवाहन करण्यात आलं. आता पण असं कुठल्याही सरकारला कोणी एक व्यक्ती कधी अशा प्रकारची धमकी देत होत, जनतेला ब्रिटिश धरत होता, सरकारला ब्रिटिश धरत होता. अरे मोठमोठे आंदोलनं झाली या देशामध्ये अशा प्रकारच्या तारखा देऊन, ज्या तारखा उद्या ते सरकारला तारखा देत आहेत, आज उद्या कोर्टाला तारीख देतील, या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल ते करत. एकदा सवय झाली वाटेल ते बोलण्याची आणि वाटेल तसा विध्वंस करण्याची, मग तो वाढतच जात आहे. त्यामुळे जे आहे माझी विनंती एवढीच आहे, सर्व यंत्रणा आणि शासन यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. आणि काही घडणे असं काही होऊन पुन्हा एकदा ते तो फिटाळला जाईल कोर्टात असं होता का? पण मराठा आरक्षणाच्या विरोधात तुम्ही बोलू नये, फडणवीसांचं वापर करायचं आणि भुजबळांना अजित दादाला बाजूला करायचं असाही आरोप जरांगेने केला. असं आहे की माझं वय 76, त्यातलं 35-36 वर्ष मी OBC साठी काम करतो आहे. शिवसेनासुद्धा सोडली, इथंच नागपूरमध्ये मी 91 सालामध्ये मंडल आयोगावरून, त्यावेळेला फडणवीस आमदारसुद्धा नव्हते, त्याच्यानंतर 10 वर्षाने फडणवीस आमदार झाले. आता ते मला काय सांगणार ना, मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे, मग तो कसा काय करायचा तो काय बोलायचं हे मी ठरवायचो. त्याच्यानंतर पवारसाहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला. आणि झालं ना, एवढ्या वर्षानंतर 57 वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे, जेवढी वर्ष शिवसेनेनं झाली समजा नेमकी तेवढी वर्ष दिवस मला राजकारणात झाले. आता मला कोणीतरी सांगावं आणि मी बोलावं अशी परिस्थिती नाही, मी माझ्या मनाचे बोलतो, माझे निर्णय माझे असतात आणि त्याच्या परिणामाला परिणाम भोगण्याची माझी तयारी असते.